तांब्याच्या एका साधारण लोट्याची किंमत जास्तीत जास्त 500 रुपये असू शकते, पण याच तांब्याच्या माध्यमातून काही ठगांनी नेते, अभिनेते आणि व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा गंडा घातलाय. 500 रुपयांच्या तांब्याची 1.5 कोटींपर्यंत विक्री. व्यापारी, नेते, अभिनेत्यांना कोट्यवधींचा चुना. नासाच्या नावानं चोरट्यांनी घातला गंडा. मुंबई पोलिसांच्या सापळ्यात अडकलेले हेच ते महाठग. कुणालाही सहजासहजी करता येणार नाही असा चोरीचा कारनामा त्यांनी केलाय. आपल्याकडे तांबधातूपासून बनवलेला 500 रुपयांचा पुरातन काळातील तांब्या असल्याची बतावणी करून त्यांनी अनेकांना गंडा घातलाय. विशेष म्हणजे त्यांच्या जाळ्यात मोठे मोठे व्यापारी, नेते, अभिनेते सहज फसले गेले. आपल्याकडे अतिशय पुरातन तांबे असून उपग्रह प्रक्षेपणासाठी हे तांबे अतिशय उपयुक्त असल्याचं ते लोकांना पटवून देत. शिवाय नासाकडनं या तांब्याला मागणी असून यातनं कोट्यवधींची कमाई होईल असं आमिषही ते लोकांना दाखवायचे. की हे आरोपी संगनमत करतात आणि श्रीमंत व्यक्ती आहेत जे गुंतवणूक करू इच्छितात अशा व्यक्तीपर्यंत पोहोचतात. अशा व्यक्तींना सदरबाबतची माहिती देतात, त्यांना असं कळवतात की एक आर्टिकल आहे जे अँटिक आहे आणि त्याची मार्केटमध्ये इंटरनॅशनली ही हजारो करोड रुपयामध्ये आहे आणि त्याला टेस्ट करणं आवश्यक आहे. टेस्ट करण्याकरता काही गुंतवणूक आवश्यक आहे. गुंतवणुकीचे जर आपण पैसे केले टेस्टिंगसाठीचे तर आपल्याला त्याच्या समप्रमाणामध्ये पैसे मिळतील. अटकेत असलेल्या या ठगांनी राईस पुलर या पद्धतीचा वापर करून आपण संशोधन करत असल्याचं काही जणांना भासवलं होतं. काय आहे राईस पुलर? कॉपर इरेडियम या धातूचा वापर अंतराळात सोडण्यात येणाऱ्या सॅटेलाइट लॉन्च व्हेकलमध्ये करण्यात येतो. त्यासाठी आपल्याजवळ असलेल्या तांबधातूची मोठी मागणी असल्याचं ही टोळी भासवत होती. कॉपर इरेडियम किंवा दुर्मिळ धातूनं तांदळाचा एक तुकडा 1 इंचावरनं स्वतःकडे खेचल्यास त्याची किंमत प्रति इंच 100 कोटी मिळत असल्याचं आरोपी गुंतवणूकदारांना सांगत होते. कॉपर इरेडियममध्ये अल्फा, बीटा, गॅमा सारखी किरणं उत्सर्जित आणि आकर्षित करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असल्यानं त्याचं परीक्षण तांदळात असलेल्या गुणांमुळे केलं जाऊ शकतं. ते कोलकात्याच्या लॅबमध्येच केलं जातं. त्यासाठी हे आरोपी लोकांकडून पैसे उकाळायचे. मात्र त्यांच्या या काळ्या धंद्याचा अखेर पर्दाफाश झालाय. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ही टोळी सक्रिय असून त्यांनी अनेक जणांना गंडा घातलेला आहे. सध्या 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. तर हे फार मोठं रॅकेट असू शकतं असं पोलिसांचं म्हणणं असून पोलिसांनी आव्हान देखील केलेलं आहे. जर कोणाची अशी फसवणूक झाली असेल तर त्यांनी त्वरित याची माहिती पोलिसांना द्यावी. कॅमेरा पर्सन नितीन बोदारेंसह सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई.